आणि म्हातारी मिळली पाहिजे. त्या म्हातारीचं नाव आहे माया आणि बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे माया. मरायचं औषध घुळ घुळा वाजती दारू माया नावाची म्हातारी मेल्यामुळं मला नगल न करता चार मुलं झाली. कोणती ऐका तारकरी बोला. ज्ञानराज माझी साधकाचा ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभवलेला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव उपासस्थी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायचा चौथा मुलगा आहे आणि त्याच्यामधला शिवतून दोन नंबरचा अभंग आहे. जीवनात काहीच करू नका, पाळा काय Oh, 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 oh
जगातले कोणते ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, आम्हाला काही घेणं नाही, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. कारण जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ, आणि हरिपाठाला 27 अभंग आहेत, 2 अभंगाला कडवे 5 आहेत, संतती संगती आणि सर्व सुख गोडी, बाकी सगळे हरिपाठाला कडवे 4 आहेत. आणि हरिपाठ एक तत्व पाळा. कोणतं पाळा? कोणतं पाळा? रामकृष्णारी म्हणा. आणि हे कुठे माहित माहिती का? फक्त महाराष्ट्रात. कारण आपण कोण आहे? तुमचं रक्त आहे ना पत्री पिऊ उठून गेलं. आपण माणस कोण आहे? जन्माला कशाला आलोय? Oh,
هريبات هاسامرزا ستراء كنتا يغرون تقات كرانا تكورنكا فان هريبات قات كالاشواي فان قريش همتو هريباتا مريك تاتو دارا فان تشيرنا نكا مانانا دارا ايكا تاتو نعم دولا داري مانا هريشي كرونا اتا يومي متشورتي تكاليكا كرانا اتا دونتي مشتي ماتوسع गावन मध्ये पहिली गोष्ट माणसा माणसांमध्ये भेद मध्ये भांडण नको आहे हे जशी तुम्ही समजता तुम्ही काय बोलत ए मी काय म्हणले तुम्ही ऐकू माणस आता भांडणात नसावा तुमचं काय म्हणत आता एकत्र जगा तुमचा पक्ष तुमचा नेता हे सगळं बाजूला ठेवा आणि गावच्या विकासाला राजकारण विसरून एकत्र या गावच्या विकासात राजकारण नकोय मंदिर बांधायचं राजकारण नको सभा मंडप बांधायचा राजकारण नको गाव जितकं एकत्र राहता येईल तितकी काळाची गरज आहे तुमचे माझे भांडण नकोय कारण काही लोकांचा तुमचे माझे भांडण लावून देणं हा धंदा झाला आणि तुम्ही मी एकमेकांच्या तंगड्या ओढण्यापेक्षा पहिली गोष्ट गावात भांडण असावं दोन गाव एकत्र असावं तीन शेतकऱ्यानं लग्नाचा खर्च कमी करावा लग्न वनडे करावं 9:30 साखरपुडा 10:30 हळद 11:30 लग्न 12:00 लोक घरी हे मंडप ठोकान मोकार नालायक जीव घाला
काही याच्यात पुण्य नाही काही नाही. तुम्हाला कोणी सांगितलं लगीन मोठं केलं त्याला विमान न्यायला आलं? बँकेची गाडी येऊ शकते. कशाला लग्न मोठे केलं? वन डे लग्न करायचं, वन डे स्वीट. 5-50 लोकांमध्ये सिस्टमॅटिक हे वरहडवळा करायला आलाय का बोलवान फेटे बांधा काय करायचं. उलटे लग्नांमधले सत्कार बंद करून प्रत्येक गावातल्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजे. संप्रदायातल्या मंडळींना सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे. ही संप्रदायात इतकी मोठी ताकद आहे. एकतत्व नाम धोडं झाले म्हणा. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमाला भजन करा.